आपल्याला माहिती आहे की माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दोन कारखान्याबद्दल माझ्यावर घोटाळ्याबाबतचे आरोप केलेले होते आणि एकत्रित या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थोडीशी कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण निर्माण झाल्यामुळं त्या दिवशी प्रशासनाने त्यांना येण्यास प्रतिबंध केला होता. मंगळवारी ते पुन्हा कोल्हापूर जिल्ह्याच्या त्यांच्या पूर्वनियोजित दौऱ्यासाठी येणार आहे. माझी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की त्यांना कुणीही आपण अडथळा करू नये, त्यांना शांततेच्या मार्गानं त्यांना येऊ द्यावं आणि कोणत्याही परिस्थितीत कसलीही घटना अशी घडू नये की ज्यामुळं आपण आपला पक्ष बदनामू. आणि त्यांनाही माझी सूचना आहे की कोल्हापूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा आहे. या कोल्हापूर जिल्ह्याची शांतता बिघडू नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये अशा प्रकारचीच विधानं त्यांनी करावी. त्यांचे काय बोलायचे ते अनेक वेळा ते बोलून गेलेले आहेत. पुन्हा इथं येऊन अशा प्रकारचं पुन्हा जर वक्तव्य झाली तर कदाचित ही शांतता बिघडू शकते. म्हणून त्यांनी आपला दौरा संयमाने करावा आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते आता येत आहेत आणि मी त्यांना वारंवार अशी सूचनाही केली होती की या कोल्हापूर जिल्ह्यात आमचं राजकीय काम, आमचं सामाजिक काम, सहकारामध्ये असलेलं आमचं काम याची त्यांनी माहिती घ्यावी आणि भारतीय जनता पक्षाची आज ग्राउंडला काय परिस्थिती आहे याची त्यांनी माहिती घेता आली तर घ्यावी अशी माझी त्यांना सूचना आहे.